तुम्ही मदनाला नाही गेले तर डायरेक्ट आम्ही गोळ्या घालणार, लेमन गोळ्या आहेत आमच्याकडे. हा आणि डायरेक्ट बिन भाड्याच्या खोलीमध्ये बंद करून टाकणार आणि सगळ्यांना नका बक्षीस देऊन टाकणार आम्ही त्यांना. सगळ्याला नका लेमन गोळ्या आणि जेवण त्यांच्यासाठी मिठाचे लाडू, बाजरीची बुंदी, ढेकण्याची उसळ, थोका लावून चपात्या, स्पेशल जेवण. सगळ्यांनी मदनाला हजर राहायचं, त्रास द्यायचं नाही. हा नाही तर गाड्या आणलेले आम्ही, मुंगळ्याच्या गाड्या आणलेले आहेत. हा आणि तुम्ही एकाला आवरत नाही म्हणून दोघ जण आलेले आहेत. मी हवालदार हे एस पी आहेत, मी मार खायला ते पळून जायला. सर्वांनी मतदानाला यायचं बरं का अण्णा साहेब. हा जय हिंद. तुमच्या तक्रारी भरपूर वाढ्यात. कसं आहे आमची बदली झाली आता इंडियातनं भारतात. कसं आहे तुम्ही म्हणजे तक्रारी म्हणजे कशा वाढ्यात. काल भरपूर लपडे केले म्हणे त्यांनी, एका बाईला साडी घेऊन दिली म्हणे, पण त्यांचं वय कमी अल्प वय म्हणून त्यांना सोडून दिलं आम्ही. आज भोर तालुक्यातले सगळे माळकरी लोक अटकणार आम्ही, पेनारी सोडून देणार. दारू पिऊन बायकोचे मार खाते त्यांना 18,000 बक्षीस आलं. आमचं पण परमोशन वाढ ना, पहिले एस पी होता आता हवालदार आहे. नाही आमचा एवढाच विचार आहे की त्यांनी नका पक्ष बदलून शेने एक बहुरूपीची भूमिका करायला नाही पाहिजे. जे आम्ही बहुरूपी करून शेने एक लोकांचं मनोरंजन करतो, एक लोकांना आनंदी करायचा आमचा विचार आहे, पण त्यांनी एक चांगली नका एक समाजाचं कल्याण करावं, एक प्रत्येक समाजाला एक कुठलं तर ठाम परवीने विचार करून शेने त्या समाजाचं कल्याण करावं. आणि आपण सुद्धा नका एक मतदानाला आहे ना एक चांगलं निवडून शेने एक माणूस आपला विचार करून शेने निवडून द्या. तुम्ही पण मतदानाला एका विचाराने जायचं आणि आपण निवडायचा कुणाला मतदान करायचं आहे का नाही हे आपण चांगला उमेदवार निवडायचा. बाकी कोरोना काळामध्ये ना आपला किती वनवास झालेला आहे, आपल्या शेतकऱ्याचं मरण झालेलं आहे, गोरगरिबांचं मरण झालेलं आहे. हे राजकारणी लोक आता सगळ्यांचे नगर रूप बदला लागले, पक्ष एक जागेवर राहिले नाही. त्यासाठी आपण माणूस निवडायचं की आपला नगा उमेदवार नेमका कोणता चांगला आहे त्यालाच मतदान करा. आणि कामाला कुणीही जायचं नाही, प्रत्येकाने मतदान करायचं, आपला हक्क बजवायचा.